हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिस इज अरविंद आणि आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अंतर्गत येणाऱ्या सामान्य विज्ञान विषयात विचारले जाणारे पेशी व सूक्ष्मजीव या टॉपिकच्या अंडर असणारे एम सी क्यू पाहणार आहोत तर आपला ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आम्ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह क्लास संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम सी क्यू प्रोव्हाइड करत आहोत तसेच हा दोन हजार चोवीस हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करू शकता तर आपण सुरू करूया आजच्या आपल्या सेशनला आजचं जे सेशन, सेशन आहे आपलं ते आठवं सेशन आहे तर आजचा सेशनचा पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे जीवनाचे रचनात्मक आणि कार्या कार्यात्मक एकक काय आहे वॉट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लाईफ ऑप्शन्स दिले आहेत सेल ऑर्गॅनिझम टिश्यू ऑर्गन पेशी जीव ऊती आणि अवयव तर याच्यामध्ये असं विचारलंय की स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणजे बेसिक जे जीव आहेत ते कशापासून बनलेले आहेत तर जसं की आपल्याला माहित आहे जसे एलिमेंट हे अनुमपासून बनलेले आहेत तसे जीव किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम हे पेशींपासून किंवा सेल्स पासून बनलेले आहेत सो so, द करेक्ट आन्सर इज सेल ठीक आहे आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर टू आहे हू डिस्कवर्ड द सेल पेसी पेसीचा शोध कोणी लावला ऑप्शन्स दिलेत रॉबर्ट हुक अँटॉन वॅन लिओ वेन हुक लुई पाश्चर रॉबर्ट ब्राउन तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये भुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तेव्हा त्याला त्या कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसून आली तर याच कप्प्यांना त्याने पेशी हे नाव दिले तर याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते रॉबर्ट हुक हे असणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन थ्री कोणत्या शास्त्रज्ञाने पेशी सिद्धांत मांडला विच सायंटिस्ट प्रपोज द सेल थेअरी ऑप्शन्स दिलेत मॅथ्युअस श्लेडन आणि थिओड्र श्वान रॉबर्ट हुक लुई पाश्चर अँटॉन व्हॅन लि व्हॅन हॉक तर एम जे श्लायडन व थिओड्र श्वान या दोन शास्त्रज्ञांनी अठराशे अडतीस साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला या सिद्धा सिद्धांतानुसार सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होते असं स्पष्ट केलं सो द करेक्ट आन्सर विल बी ए मॅथियस श्लेडन आणि थिओडर श्वान ठीक आहे तर याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर फोर कोणत्या शास्त्रज्ञाने जीवाणू व आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सूक्ष्मदर्शकाखाली सर्वप्रथम निरीक्षण केले विच सायंटिस्ट वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व द लिव्हिंग सेल ऑफ बॅक्टेरिया अँड प्रोटोझोवा अंडर अ मायस्क्रोप मायक्रोस्कोप ऑप्शन्स दिलेत मॅथियस फ्लेडन आणि थिओडोश वॉन रॉबर्ट हुक लोहित पाश्चर अँटॉन व्हॅन लिव्हॅन होक तर अँटॉन लिव्ह वन होक यांनी जसं आपण मागच्या मध्ये पाहिलं की सोळाशे त्र्याहत्तर मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले त्याला आपण मायक्रोस्कोप असे म्हणतो व जीवाणू आणि आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम त्यांनी निरीक्षण केले द so, करेक्ट आन्सर विल बी अँटॉन व्हॅन लिव्हॅन होक ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन फोरचं आन्सर ऑप्शन डी डीन लिओवॅन हॉप नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर पाच क्वेश्चन नंबर फाईव्ह व्हॉट युनिट्स आर यूज टू मेजर सेल साईज ऑप्शन्स दिलेत आपल्याला मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर डेसेमीटर अँड सेंटीमीटर सेंटीमीटर्स अँड इंचेस अँड ऑल ऑफ द अबाउ जसं की आपल्याला माहिती आहे पेशी किंवा सेल्स ह्या खूप छोट्या असतात आकाराने खूप छोट्या असतात यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो ज्या अर्थी त्या खूप छोट्या असतील त्या अर्थी सेंटीमीटर इंचेस किंवा डेसिमीटर सेंटीमीटर ह्या गोष्टींचा उपयोग आपण ते पाहण्यासाठी करू शकत नाही कारण डेसिमीटर रेंजमध्ये किंवा सेंटीमीटर रेंजमध्ये कि किंवा इंचेस रेंजमध्ये आपल्याला हे विदाउट कुठल्या भिंगाचा किंवा मग सूक्ष्मदर्शकाचा वापर न करताही आपण ते ती साईज जी आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो तर याच्यामध्ये आपण हे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरचं रेंज कशी आहे ते पाहू आपल्याला माहिती आहे की वन सेंटीमीटर जे आहे वन सेंटीमीटर हे दहा मिलीमीटर पासून बनलेलं आहे तर मग दहा मिलीमीटर जे आहेत ते एक सेंटीमीटर बनत त्याच्यानंतर आपण एक मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा जर दहावा भाग घेतला तर ते बरोबर असणारे एक हजार मायक्रोमीटर एवढं एक हजार मीटर एवढं मायक्रोमीटर जे आपण अंदाज लावू शकतो की एक मायक्रोमीटर हे किती छोटं असणार आहे म्हणजे एका मिलीमीटरचा एक हजारावा भाग म्हणजेच एक मायक्रोमीटर आणि हेच जे एक मायक्रोमीटर आहे हे इक्वल असणार आहे एक मायक्रोमीटर हे असणार आहे एक हजार नॅनोमीटर जे एक मायक्रोमीटरचा एक हजारावा भाग तो असेल एक हजार नॅनोमीटर म्हणजे इतक्या छोट्या साईजमध्ये आपण स्पेशी किंवा सेल्स ह्या ऑब्झर्व करू शकतो मायक्रोस्कोपचा यूज करून सो द करेक्ट आन्सर इज मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर हे हे युनिट जे आहेत सेल सेलची साईज मेजर करण्यासाठी आपण यूज करू शकतो याच्यामध्ये पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक सहा क्वेश्चन नंबर सिक्स डैश हे पेशींचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे डैश इज द आउटरमोस्ट लेअर ऑफ द सेल ऑप्शन दिल्यात आपल्याला सेल वॉल सेल मेम्ब्रेन सायटोप्लाझम आणि सेंटर याला सेंटरला न्यूक्लियस असे म्हणतात न्यूक्लियस ऑप्शन अ पेशी भित्तिका पेशी पटल पेशी द्रव आणि केंद्रक हे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत तर हे जे चार ऑप्शन आहेत हे सर्व पेशी अंगके आहेत म्हणजे पेशीमध्ये असणारे पेशींचे अवयव म्हणता येतील आपल्याला पेशीमध्ये असणारे कॉन्स्टंट किंवा पेशीमध्ये असणाऱ्या गोष्टी या चार ऑप्शनमध्ये दिल दिल दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये दिले पेशीद्रव पेशीद्रव म्हणजे पेशीमध्ये पेशी, पेशी केंद्रका व्यतिरिक्त रिक्त, रिक्त द्रवरूप भाग जो असतो त्याला आपण पेशीद्रव असे म्हणतो ज्यावेळेस आपण एखादी पेशी कन्सिडर करू त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस किंवा केंद्रक असतं आणि त्याच्या आजूबाजूला असणारा जो भाग आहे किंवा जे लिक्विड आहे त्याला आपण पेशीद्रव असे म्हणू शकतो त्याच्यानंतर पेशीपटल पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असते आणि ते अतिशय नाजूक व लवचिक असते हे एक पातळ पेशीपटल आहे त्याच्यानंतर केंद्रक म्हणजे न्यूक्लियस जे सेल्सचे सर्व फंक्शन जे आहेत ते कंट्रोल करण्याचं काम केंद्रक करतो जसा आपल्यामध्ये आपला ब्रेन जो आहे किंवा मेंदू जो आहे तो शरीराच्या सर्व ज्या क्रिया आहेत त्या का, करण्याचं काम कंट्रोल करण्याचं काम करतो सेम पेशीमध्ये केंद्रक असतं तर याच्यामध्ये आहे पेशी तर पेशी भित्तिका हे पेशींचे सर्वात बाहेरचे असणारे आवरण आहे आणि पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळते प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका आढळत नाही द करेक्ट वॉल पेशी भित्तिका ठीक आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेवन पेशींची सर्व कार्य डॅश डॅश नियंत्रित करतात कंट्रोल डैश कंट्रोल्स ऑल द फंक्शन ऑफ अ सेल ऑप्शन दिले आपल्याला सेल वॉल न्यूक्लियस सायटोप्लाझम आणि गॉल्गी बॉडीज तर आत्ताच मागच्या मध्ये आपण पाहिलं न्यूक्लियस किंवा केंद्रक जे आहे ते पेशींचे सर्व फंक्शन किंवा कार्य आहे ते नियंत्रित करण्याचं काम करतं तर केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्वाचे अंगक आहे हे सर्वात इम्पॉर्टंट ला आहे त्याच्या भोवती दुहेरी सछिद्र पटल असते आणि पेशींची सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करते त्या केंद्रकाच्या भोवती डबल लेयर असते दुहेरी पटल किंवा लेअर म्हणतो आपण त्याला आणि सर्व पेशींचे जे कार्य आहे ते न्यूक्लियस नियंत्रित करण्याचं काम करत सो द करेक्ट आन्सर इज केंद्रक न्यूक्लियस त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात प्रश्न क्रमांक आठ व्हॉट इज रेस्पॉन्सिबल फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ प्रोटीन इन द सेल पेशींमध्ये प्रथिनांचे वितरण करण्याचे काम कशा मार्फत होते तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिल्यात गॉलगी गॉलजी पिंड याला गॉल्गी बॉडीज असं म्हणतो आपण त्याच्यानंतर इंटरस्टिशियल फ्लुइड याला पेशी द्रव किंवा सायटोप्लाझम म्हणतात सायटोप्लाझम त्याच्यानंतर सेलवॉल पेशी भितिका आणि रायबोझोम हे ऑप्शन दिले त्याच्यामध्ये तर जे प्रथिन तयार करण्याचे काम आहे ते राय रायबोझोमच आहे राय रायबोझोम हे प्रोटीन तयार करण्याचं काम करतं आणि हेच रायबोझोम पेशींमध्ये प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना बॉडी कडे पाठवण्याचे काम करतं गॉलगी बॉडी हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम हे गॉल्जी बॉडी किंवा पिंड या ऑर्गनिलचं आहे तर याच्यामध्ये रायबोझोमचं काम काय आहे रायबोझोमचं काम आहे प्रथिनं बनवणं सेलवॉलचं काम आहे त्या पेशीला बांधून ठेवणं कवरिंग देणं त्याच्यानंतर हा सायटोप्लाझम किंवा पेशीद्रव जो आहे पेशीद्रव तो पेशींमध्ये सर्व ऑर्गनिल्सला कवर केलेला असतो आणि गॉल्गी बॉडी किंवा पिंड जे आहे त्यांचं काम रायबोझोमने तयार केलेले जे प्रथिनं आहे किंवा प्रोटीन्स आहे ते सगळीकडे सर्क्युलेट करण्याचं आणि डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम हे गॉलजीपिंडामार्फत किंवा गॉल्जी बॉडीच्या मार्फत केलं जातं सो द करेक्ट ऑप्शन इज गॉलजी पिंड गॉलजी बॉडीज दीच स्ट्रक्चर इज अ फाऊंड इन अ प्लांट सेल बट नॉट इन अॅनिमल सेल तर प्लांट सेल मध्ये कुठलं स्ट्रक्चर असतं की जे सेल मध्ये नसतं आपण याच्या अगोदर एक एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यामध्ये सेल वॉल वॉलचं एक्झाम्पल पाहिलं होतं पेशी भित्तिका पेशी भित्तिका ही वनस्पतींमध्ये असते प्राण्यांमध्ये नसते तर याच्यामध्ये पेशीभित्तिका ऑप्शन नाही सेल आहे सेलवॉल ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये आहे रायबोझोम न्यूक्लियस सायटोप्लाझोम आणि क्लोरोप्लास्ट रायबोझोम प्रोटीन सिंथेसिस हे किंवा प्रोटीन प्रथिनं बनवण्याचं काम हे प्लांटमध्येही होतं ॲनिमल्समध्ये पण होतं आणि न्यूक्लियस हे दोन्ही पेशींसाठी महत्त्वाचं आहे दोन्ही पेशींचं कार्य कंट्रोल करण्यासाठी न्यूक्लियसची गरज आहे सायटोप्लाझम ही दोन्ही पेशींमध्ये महत्वाचं आहे त्याच्याशिवाय पेशी, पेशी एक्झिस्ट करणं इम्पॉसिबल आहे आणि राहिला पार्ट क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्ट म्हणजेच आपण त्याला म्हणतो हरित लवके तर हरित लवकांचं काम काय हरित लवकांचं काम आहे प्रकाश संश्लेषण तर प्राण्यांना हरित लवकांची गरज नाहीये प्राण्यांमध्ये जी ऊर्जा मिळवली जाते जे अन्न मिळवलं जातं ते मिळवलं जातं खाण्यामधून डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा पचन संस्थेमध्ये अन्नाचं एनर्जीमध्ये ए टी पीमध्ये कन्वर्जन केलं जातं तर अशा केसमध्ये हे जे क्लोरोप्लास्ट आहे ते प्लांट सेलमध्येच फक्त प्रेझेंट असतं जे हिरव्या कलरचं असतं आणि ॲनिमल सेल्समध्ये क्लोरोप्लास्टची गरज नाही आहे क्लोरोप्लास्टचं काम आहे प्रकाश संश्लेषण म्हणजे उन्हाचा वापर करून उन्हा पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून उन्हाच्या उपस्थितीमध्ये किंवा उन्हाच्या प्रेझेन्समध्ये हे शुगर्स बनवण्याचं काम प्लांट सेल सेलमध्ये केलं जातं तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते क्लोरोप्लास्ट किंवा हरित लवके हे असणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर दहा टिंबटिंब पेशी मधून टाका पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात तर पेशीममधून टाकाऊ पदार्थ जे आहेत म्हणजे पेशीमध्ये जे केमिकल चेंजेस होतात जे, होता, जे मेटाबॉलिझम होतं सेल्युलर लेवलला जे काम होतं त्याच्यामध्ये जे एक्सक्रिशन होतं किंवा त्याच्यामध्ये जे नायट्रोजनस मटेरियल बाहेर पडतं तर ते पेशीमधून बाहेर काढण्याचं जे काम आहे ते कोण करतं हे विचारलंय सो डॅश डॅश वर्क टू रिमूव्ह वेस्ट मटेरियल फ्रॉम द सेल ऑप्शन दिले आहेत वॉक्युअल्स सायटोप्लाझम सेलवॉल रायबोझोम रिक्तिका पेशीद्रव पेशीभित्तिका आणि रायबोझोम तर याच्यामध्ये आपण हे पाहिलंय रायबोझोम प्रोटीन सिंथेसिसचं से काम करणार पेशी पेशीभित्तिका हे कवरिंगचं काम करणारे पेशी द्रव हे सेल ऑर्गॅनिल्स होल्ड करण्याचं काम करत आहे आणि राहिला जो पार्ट आहे तो रिक्तिका तर रिक्तिका ह्या पेशींमध्ये असतात ह्या पेशी, पेशी जर असतील याच्यामध्ये ह्या एम्प्टी स्पेसेस असतात म्हणून त्याला रिक्तिका असे म्हणतात तर रिक्तिका जे आहे ते जे वेस्ट मटेरियल असणार आहे वेस्ट मटेरियल ते ऍपसॉब करतात आणि बाहेर काढण्याचं काम रिक्तिका करतात सो द करेक्ट आन्सर इज आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर इलेवन सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियाला टिंब टिंब म्हणतात क्वेश्चन इलेव्हन सम ऑर्गॅनिक मटेरियल्स आर कन्व्हर्टेड टू ऑदर्स बाय ऍक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड म्हणजे सूक्ष्मजीवांच्या काही क्रियेमुळे काय होतंय कार्बनी पदार्थांचे एका प्रकारच्या कार्बनी पदार्थांचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या कार्बनी पदार्थात होते त्याला आपण काय म्हणतो हा प्रश्न विचारलाय तर इथे ऑप्शन्स दिलेत ऑक्सिडीकरण त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो त्याच्यानंतर दिलं आहे फर्मेंटेशन फर्मन्टेशन ऑप्शन दिलाय डिव्हिजन विभाजन आणि शेवटी दिलाय उदासीनीकरण न्यूट्रलायझेशन तर आता एका प एका कार्बनी पदार्थाचं दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर होणं ही एक बायोलॉजिकल रिॲक्शन आहे याच्यामध्ये बायोलॉजिकल गोष्टी इन्वॉल्ड आहेत सूक्ष्मजीव हे बायोलॉजिकल आहे जसं आपण रिॲक्शन करतो केमिस्ट्रीमध्ये एक एक केमिकल दुसऱ्या केमिकल सोबत रिॲक्ट करून तिसरं केमिकल बनवतो ती केमिकल रिॲक्शन झाली ही बायोलॉजिकल रिॲक्शन आहे तर आता आपण याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर दही आपण दुधामध्ये विरजन टाकून त्याच्यापासून दही बनवतो तर या प्रोसेसमध्ये काय होते दुधाचा जो सा सामू आहे तो कमी होतो ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये दही ॲड करतो तो त्याला जे कारणीभूत बॅक्टेरिया आहे त्याला आपण लॅक्टोबॅसिला असे म्हणतो तर लॅक्टोबॅसिलामुळे काय होते ज्यावेळेस आपण ते दुधामध्ये ॲड करतो एका विशिष्ट टेम्परेचरला त्यावेळेस त्यांची त्याच्यामध्ये वाढ होऊन दुधाचा सामू जो आहे तो कमी होतो तो कशामुळे तर दुधातील प्रथिनांचे कॉग्युलेशन होते आणि त्यामुळे दुधातील जे प्रथिनं आहेत ते इतर घटकांपासून वेगळे होतात तर यालाच आपण सिंपली म्हणू शकतो की दुधाचं दह्यामध्ये झालेलं रूपांतर तर ही जी प्रोसेस आहे अजून याचं दुसरं उदाहरण जर पाहायचं झालं तर धान्यापासून आपण अल्कोहोल तयार करू शकतो किंवा पिठापासून ईस्टचा वापर करून आपण पाव बनवतो तर याला याच प्रक्रियेला आपण किनबन किंवा फर्मंटेशन असे म्हणतात तर फर्म फर्मन्टेशन प्रोसेसमध्ये एकतर तुम्ही बॅसिलाय वापरू शकता बॅक्टेरिया वापरू शकता जसं इथं लॅक्टो बॅसिलस यूज करायचे तसंच तुम्ही याच्यामध्ये यीस्ट वापरू शकता पावासाठी आपण बेकर्स ईस्ट नावाचं इस्ट वापरतो त्याला आपण किनव म्हणतो त्यावेळेस ज्यावेळेस ते ईस्ट वापरलं जातं त्याच्यामध्ये त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारी जी शर्करा आहे शुगर आहे शुगरचं कन्व्हर्जन हे अल्कोहोलमध्ये होतं सो द प्रोसेस इज कॉल्ड किनवन किंवा नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व डॅश डॅश जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किनवन संक्षेपाद्वारे लॅक्टिक अंमला अमला अंमलामध्ये रूपांतर करतात आपण जस्ट मागच्याच क्वेश्चन मध्ये पाहिलं की आपण दुधाला ज्यावेळेस दह्यामध्ये कन्व्हर्ट करायचं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय नावाचे जीवाणू ॲड करतो ईस्ट जो आहे ईस्ट आपण धान्यापासून अल्कोहोल बनवताने किंवा पिठापासून पाव बनवताना ईस्ट वापरतो तर अमिबा हा सूक्ष्मजीव आहे याचा याच्यामध्ये रोल नाही आहे हायड्राचा पण याच्यामध्ये रोल नाही आहे सो द करेक्ट आन्सर इज दुधाच्या बाबतीत जर पाहिलं तर लॅक्टोबॅसिलाय हे करेक्ट आन्सर आहे लॅक्टोबॅसलाय काय करतात त्याच्यामध्ये दुधातले जे शर्करा आहे लॅक्टोज त्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात त्याच्यामध्ये प्रथिनं जे असतील दुधामध्ये एसिन नावाचं प्रथिनं असतं ते त्याच्यामध्ये कॉग्युलेट होतं आणि त्याचे गोळे बनतात म्हणून दह्याचं टेक्स्चर जे आहे ते थोडं घट्ट दुधापेक्षा घट्ट आणि गोळ्यांपासून बनलेलं असतं तर ते क्वाग्युलेट झालेले प्रथिनं असतात बाकी मग लॅक्टोचं कन्वर्जन लॅक्टिक मध्ये होतं या प्रक्रियेला आपण किनवन किंवा फर्मेंटेशन असे म्हणतो द so आन्सर इज लॅक्टोबॅसिलाय ऑप्शन ए नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर थर्टीन कडधान्याच्या मुळावरील गाठीत राहणारे रायझोबिया जीवाणू त्या रोपट्याला डॅश डॅश पुरवतात ऑप्शन्स दिले त्याच्यामध्ये हायड्रोजन व सोडियम पाणी व ऑक्सिजन नायट्रेट व नायट्राइट्स आणि लोह द रायझोबिया बॅक्टेरिया लिव्हिंग इन द नोड्युल्स ऑफ रूट पल्सेस सप्लाय द प्लांट्स विथ हायड्रोजन अँड सोडियम वॉटर अँड ऑक्सिजन नायट्रेट्स अँड नायट्राइट आणि आयरन तर जे ओ। कडधान्य आहेत ते स्वतःहून हवेमध्ये जो असणारा नायट्रोजन आहे तो एन्टो आहे तो स्वतःहून ॲपसॉप करू शकत नाहीत तर त्यांना तो नायट्रोजन प्रोटीन सिंथेसिस साठी अवेलेबल होण्यासाठी तो सोलेबल फॉर्ममध्ये किंवा मग जो फॉर्म त्यांना ॲपसॉप करण्यासाठी यो योग्य असेल अशा फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन करणं हे महत्त्वाचं आहे डिरेक्टली जसं कार्बन डायऑक्साईड झाडं ॲब्सॉर्ब करू शकतात हवेमधून त्याप्रमाणे नायट्रोजन ॲब्सॉप्शन झाडांना पॉसिबल नाही आहेत म्हणून त्याचं कन्वर्जन सिम्पल कंपाऊंडमध्ये करणं हे इम्पॉर्टंट आहे जसं आपण झाडांना युरिया वगैरे प्रोव्हाइड करतो युरियामधून नायट्रोजन नत्र झाडांना मिळते तसंच जर नॅचरली त्यांना जर नत्र पाहिजे असेल तर त्यांना रायझोबिया नावाच्या बॅक्टेरियांकडनं त्याची मदत घ्यावी लागते तर रायझोबिया काय करतात मुळावरील गाठीत जे राहणारे रायझोबिया आहेत ते त्या रोपट्याला नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्रेट्स आणि नायट्राईटमध्ये करतात आणि तसेच त्यांना अमिनो आम्लेसुद्धा पुरवतात व त्या बदलत्या त्या, त्या बदल्यात रोपट्याकडून हे रायझोबिया त्यांना त्या आवश्यक असे कार्बोदक किंवा जे फूड आहे जे बॅक्टेरियांना महत्त्वाचं आहे असे कार्बोदके या स्वरूपामध्ये ऊर्जा स्वरूपामध्ये मिळवतात तर अशा प्रकारे याच्यामध्ये कडधान्यांच्या रोपट्यांनाही फायदा होतोय आणि रायझोबियालाही फायदा होतोय तर हे जे रिलेशन आहे त्याला आपण सहजीवन म्हणतो किंवा सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतो सो याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन सी नायट्रेट्स अँड नायट्राईट्स ठीक आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर फोर्टीन शरीराचे विशिष्ट एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात आता शरीरातील विविध कार्य करताने फक्त एक पेशी कार्य करू शकत नाही त्यांना पेशींचा समूह लागतो प्रत्येक आपल्या शरीरामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या पेशी आहे तर एक विशिष्ट कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या पेशींना एकत्र यावं लागतं तर ज्या वेळेस त्या विशिष्ट प्रकारच्या पेशी एकत्र हो येतात तर तो त्यांचा जो समूह होतो त्यांना आपण ऊती म्हणतो किंवा टिश्यू म्हणतो तर आपल्या शरीरामध्ये जसं पाहायला गेलं तर लाखो पेशी असतात तर या पेशींची गटागटात विभागणी झाल्यानंतर एखादा जो गट आहे तो विशिष्ट एकच कार्य करतो त्याला आपण त्या गटालाच आपण ऊती किंवा टिशू असं म्हणू शकतो त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते टिश्यू हे आहे सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर फिफ्टीन द टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग इलेक्ट्रिकल इम्पल्सेस इन द ह्युमन बॉडी एज जे असा पेशींचा समूह की जो ह्युमन बॉडीमध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्सेस किंवा विद्युत आवेग जे आहेत ते ट्रान्सफर करण्याचं काम करतात तर त्या पेशींच्या समूहाला किंवा त्या ऊतींना काय म्हणतात हा प्रश्न विचारलाय तर याच्यामध्ये ध्ये अभिस्तर होती चेता होती स्नायू होती संयुजी होती एपिथेलियल टिश्यू नर्वस टिशू मस्क्युलर टिशू कनेक्टिव टिश्यू तर आता जर आपण पाहिलं की विद्युत आवेग जे आहे ते ब्रेनकडनं शरीराला पाठवले जातात तर ब्रेनचं काम ब्रेन सपोज तुम तुम्हाला एखादं तुमच्या शरीराला एखादं कार्य करायचं आहे त्या केसमध्ये तुमचा ब्रेन जो आहे किंवा मेंदू जो आहे तो तो त्या पर्टिक्युलर एका पार्टला तुम्हाला हातवर उचलायचा आहे तर त्यावेळेस तो ब्रेन जो आहे तो कम्युनिकेट करतो त्या ओतीमार्फत त्या हातापर्यंत कम्युनिकेशन करतो आणि हाताला उचलण्यासाठी ऑर्डर करतो तर हे जे आहे ते नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे नर्वस मधून ह्या सगळ्या मेसेजेस जे आहे ते ट्रान्समिट केले जातात तर या उती ज्या असतात ज्या रिस्पॉन्सिबल असतील विद्युत आवेगांना ब्रेनकडनं ऑर्गन्सकडे ट्रान्सफर करण्याचं काम जे करणार आहेत ते असतील नर्वस टिश्यू किंवा चेतावती म्हणतात त्यांना ठीक आहे सो so द करेक्ट आन्सर इज अ बी नर्वस टिश्यू और चेतावती नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात क्वेश्चन नंबर सिक्स्टीन शरीराच्या आणि त्याच्या भागांच्या हालचालीसाठी जबाबदार होती डॅश डॅश आहेत द टिश्यू रेस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट ऑफ द बॉडी अँड इट्स पार्ट एज याच्यामध्ये ऑप्शन दिलेत तुम्हाला अबिस्तर होती चेता होती स्नायू होती संयोजी होती आपण स्नायू होती चेता होती अभिस्तर होती आणि संयोजी होती याच्यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे तर आपला चेतावतीचं कार्य आपण जस्ट मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं चेतावतीचं काम आहे विद्युत आवेग किंवा विद्युत संवेदना ज्या आहेत त्या शरीरामध्ये ट्रान्सफर करण्याचं काम करतं ब्रेनने दिलेले सिग्नल्स आपल्या बॉडीपर्यंत किंवा ऑर्गन्सपर्यंत पाठवण्याचं काम हे चेतावती करतात तर आता मेनली शरीराची जी हालचाल आहे इथं आपण हालचाल पाहतोय तर हालचाल होण्यासाठी आपल्याला माहिती आहे शरीरामध्ये स्नायू असतात तर स्नायूं स्नायूंचं काम जे आहे ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांची हालचाल करणं आहे त्यावेळेस स्नायू आकुंचित पावतात आणि प्रसरण पावतात त्यावेळेस शरीराची हालचाल होते तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते मस्क्युलर टिश्यू किंवा स्नायूती हे असणार आहे तर स्नायूती रिस्पॉन्सिबल आहेत हालचालसाठी स्नायूंचं काम हालचाल करणं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरणातील ऊतींना काय म्हणतात व्हॉट आर द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग टिश्यू ऑफ अॅनिमल बॉडी कॉल्ड ऑप्शन्स दिल्यात मस मसल टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यू एपिथेलियल टिश्यू नॅन ऑफ दीज स्नायू होती संयोजी होती अभिस्तर होती यापैकी नाही आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं स्नायू होती ह्या हालचालीसाठी जबाबदार असतात त्याच्यानंतर संयोजी होती आणि अभिस्तर होती तर याच्यामध्ये एपिथेलियल टिश्यू एपिथेलियल टिश्यूचं जे काम आहे तर प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरणांना अभिस्तर ऊती म्हणतात या ऊतीच्या पेशी एकमेकींना घट्ट चिकटलेल्या व अखंड थराच्या स्वरूपात असतात तर प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरण म्हणजेच काय तर त्वचा तर त्वचा जी बनलेली असते ती उभी अभिस्तर होती किंवा एपिथेलियल टिश्यूपासून बनलेली असते त्याचं काम आहे शरीराला बाहेरच्या एलिमेंट्सपासनं प्रोटेक्ट करणं हे या एपिथेलियल किंवा अभिस्तर ऋतींच कार्य आहे तर मग अभिस्तर ऋतींच जे कार्य आहे ते प्रोटेक्शन आहे किंवा सुरक्षा आहे हे त्वचाच्या स्वरूपात केलं जातं आता संयुजी ऋती किंवा कनेक्टिव्ह टिशू जे आहेत त्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो कार्टिलेज म्हणजे सॉफ्ट पार्ट आहे कानाचा जो कान जो बनलेला आहे तो पासून बनलेला आहे तो फक्त सिंपल स्किनचा बनलेला नाही आहे नाक जे बनलेला आहे ते पासून बनलेलं आहे किंवा कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे तर शरीराच्या स्नायूंना कान नाक असेल किंवा श्वसन नलिका असेल ते लवचिक असतात आणि त्यांना आकार आणि आधार देण्याचं काम जे आहे ते काम कनेक्टिव टिश्यू किंवा एपित संयोजी होती ह्या करतात कार्टिलेज नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर एटीन कास्ती हे कोणत्या प्रकारच्या ऊतींचे उदाहरण आहे कास्ती म्हणजेच कार्टिलेज कार्टिलेज इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ टिश्यू आपण याच्यामध्ये अभिस्तर ऋतीविषयी पाहिलं आहे त्याच्यानंतर चेता ऊतीविषयी पाहिला आहे स्नायू ऊतीविषयी आहे आणि वनस्पती ऊती ह्या वनस्पतीमध्ये असतात तर हा जो ऑप्शन आहे क याच्याऐवजी इथे दुसरा ऑप्शन हवा आहे इथे हवा आहे संयोजी हो ऊती संयोजी हो ऊती याचा जो करेक्ट आन्सर असणार आहे तो असणार आहे कनेक्टिव्ह टिश्यू किंवा संयोजी होती ठीक आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर नाईनटीन एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या उती म्हणजे टिशू मेडअप ऑफ सिंगल टाईप ऑफ सेल्स आर तर यांना आपण सरल उती किंवा सिंपल टिश्यू असं म्हणतो ज्या एकाच प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या आहेत मग त्या चेता असतील अभिस्तरवती असतील संयोजी होती असतील त्या एकाच प्रकारच्या टिशूंपासून बनलेल्या असतात म्हणून त्यांना सिम्पल टिश्यू किंवा सरळ होती असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी पैकी कोणत्या पेशीमध्ये पेशीभित्तिका पेशी नसते हे आपण सुरुवातीलाच पाहिलं प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका ही नसते वनस्पती पेशीमध्ये असते बॅक्टेरियामध्ये असते बुरशीमध्ये असते सो द करेक्ट आन्सर इज प्राणी पेशी ॲनिमल सेल याच्यामध्ये पेशी भित्तिका प्रेझेंट नसते ठीक आहे तर आजचे हे क्वेश्चन होते सेल्स अँड मायक्रो ऑर्गनिजम्स विषयी हे आजचं आपलं सेशन पूर्ण झालेलं आहे आतापर्यंत आपण आठ सेशन पूर्ण केले आहेत या आठ मध्ये आपण आमला अमला क्षार मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू अधातू त्याच्यानंतर पेशी आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हे सगळे टॉपिक याच्यावरती एम सी क्यू जे आहेत ते आपण डिस्कस केलेत हे इम्पॉर्टंट एम सी क्यू आहेत मागील सगळ्या सेशनची जी प्लेलिस्ट आहे ती बनवली आहे दोन हजार एम आई टी दोन हजार चोवीस सायन्स म्हणून तर ही जी प्लेलिस्ट आहे तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमध्ये ॲड करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल तसेच मीन वाईल तुम्ही ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षेला सबस्क्राईब करा यापुढे आपण याच्यामध्ये विज्ञान विषयातील बाकीच्या राहिलेल्या टॉपिकवरती सेशन कंटिन्यू करणार आहोत तर हा कोर्स तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि प्लेस्टोरवरनं ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपलं नाव रजिस्टर करा तर थँक्यू असेच या सेशन अटेंड करत राहा आपण यापुढेही सेशन कंटिन्यू करणार आहोत थँक्यू व्हेरी मच